नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत अशोका झाडाचे महत्त्व। हे बघा, हे आहे अशोकाचे झाड आणि हे झाड असं सरळ उंच वाढतं। हे बघा, खूप उंच असं हे झाड वाढत असतं आणि हे झाड घराभोवती लावणं हे अतिशय शुभ असतं आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा असते, ज्याने पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं। आपण बघतो की आपलं जे कारखाने वगैरे असतात, शाळा असतात, त्यांच्याभोवती आपण हे झाडं लावतो, शाळेच्या भोवती लावतो, कारण तिथे एक पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते। त्याच्यानंतर ह्या झाडाचे एक महत्त्व आहे, ते म्हणजे हे झाड जर आपल्या घराच्या योग्य दिशेला लावले तर आपल्या आपण जे धंदा व्यवसाय नोकरी करतो त्यात प्रगती होते, भरभराट होते। जर तुमचं काही दुकान असेल तर त्या ठिकाणी विक्रीही खूप मोठ्या प्रमाणात होते। यासाठी हे झाड लावलं जातं। हे झाड आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावतात, कारण दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा आहे असं आपण म्हणतो। दिवाळीला आपण ती यमाची दिशा ही पूजतो देखील आणि त्या ती दिशा पूजल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं घरामध्ये शोकाकुल वातावरण होत नाही असं आपण म्हणतो। आणि मग आपल्या घरातल्या लोकांच्या याच्यावर संकट येऊ नये यासाठी आपण ही दिशा पूजत असतो। आणि ह्या दिशेला जर आपण हे झाड अशोकाचं झाड लावलं तर ह्या झाडाचं नाव आहे अशोक। अशोक म्हणजे जिथं कुठल्याही प्रकारचा शोक नाही असं हे झाड अशोक। आणि हे अशोकाचं झाड आपण दक्षिण दिशेला लावायचं आहे आणि दक्षिणेला लावल्यानंतर आपल्या घरात कुठल्याही प्रकारचा शोक हा निर्माण होत नाही। अशोकाचं झाड असं आहे की या झाडाला जर नित्य नियमाने रोज पाणी घातले धन धान्य समृद्धीची वाढ होते। तसेच कुठल्याही स्त्रीनी जर या झाडाला रोज पाणी घातलं तर वैवाहिक जीवनामध्ये तिच्या पतीबरोबर तिचे वाद वगैरे निर्माण होत असेल तर ते झाड ह्या झाडाला पाणी घातल्यानंतर ते दोष हे नष्ट होत असतात। यासाठी या झाडाला रोज नित्य नियमाने एक तांब्या भरून पाणी हे स्त्रियांनी घातले पाहिजे। जर तुम्हाला भरभराट हवी असेल तर आपण घरामध्ये देवघरामध्ये कलश मांडतो, त्या कलशाला जर ह्या झाडाच्या पानं 11 पाने जर दर शुक्रवारी बदलली, दर शुक्रवारी आपण याला 11 पाने घटाला घालायची आणि ते पानं घातल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते आणि भरभराट होत असते, आपली आपल्या यशामध्ये कीर्तीमध्ये वाढ होत असते। रावण हा जो राक्षस होता, तुम्हाला माहिती, खूप श्रीमंत होता, याच्याकडे सुद्धा अशोक नावाचा, अशोक वाटिका नावाचा एक वाटिका होती आणि त्या वाटिकेमध्ये त्यांनी सीतेला ठेवलेलं होतं आणि त्याला देखील ह्या गोष्टीचं ज्ञान असल्यानेच त्यांनी देखील ह्या अशोक वाटिका लावलेली असणारच ना। आणि हे झाड घराभोवती लावणं खूप शुभ आहे, पण घराच्या खूपच जवळ हे झाड लावू नये, कारण हे उंचीला खूप वाढतं, वादळ वाऱ्याने जर पडलं कदाचित तर अशा दृष्टिकोनातून आपण घराच्या खूप जवळ नाही लावायचं। आणि हे घराच्या जर दक्षिणेला लावलं आणि मुख्यतः हे घराच्या दक्षिणेला रवी पुष्य जो योग राहतो, रविवारी जे पुष्य नक्षत्र असतं त्या पुष्य नक्षत्राला जर आपण हे झाड घराच्या दक्षिण दिशेला लावलं तर निश्चितच आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये प्रगती होताना दिसेल। आता रविवारी रवी पुष्य अमृत म्हणजे रविवारी पुष्य नक्षत्र येतं, कॅलेंडरप्रमाणे धरलं तर 7/7/7 जुलै 2024ला रवी पुष्य योग आहे। आणि ह्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला हे झाड लावलं तर नक्कीच तुम्हाला याच्यातून खूप मोठा फायदा होताना दिसेल। आणि जसजसं ते झाड वाढतं आणि आपल्या घराच्या एक उंचीपेक्षा थोडंसं वर जातं त्यावेळेस तुम्हाला या झाडाचं प्रचंड महत्त्व कळेल, कारण जसजसं ते वाढतं याच्यामध्ये दोन प्रकारची झाडं असतात, एक सीता अशोक आणि एक अशोक। अशोक हे नर मध्ये मोडलं जातं आणि सीता अशोक हे स्त्रीतत्वात मोडलं जातं। तर जे सीता अशोक आहे त्याला एक लाल कलरची फुलं वगैरे येतात, शेंगा येतात, तसं ह्या अशोकाला काही शेंगा येत नाही। एक झाड सीता अशोकचं लावायचं आणि उर्वरित झाडं आपण अशोकाचे लावू शकतो, याच्याने आपल्याला एक कळेल की सीता अशोकला फळं फुलं येतात। त्यावेळेस आपण जे रविपुष्य योगावर हे झाड लावलेलं आहे ते सिद्ध झालं आहे हे तुमच्या लक्षात येईल। आणि ज्यावेळेस तुम्ही हे झाड लावलेलं आहे तेव्हापासून तर ज्यावेळेस त्याला फळं फुलं आले त्यावेळेस तुमची तिथपर्यंत गेल्यानंतर तुमची किती प्रगती झाली हे देखील तुमच्या लक्षात येईल।
आणि हा एक माझा अनुभव आहे. मी हा प्रयोग केलेला आहे आणि खरंच मला याच्यातून खूप यश मिळालं आहे. ज्या उद्दिष्टाने मी जे झाड लावलेलं होतं त्या झाडाच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने मला त्याप्रमाणे फळ देखील मिळालेलं आहे. म्हणूनच मी माहिती तुमच्यापर्यंत पोचवत आहे आणि ह्या झाडामुळे एक पॉझिटिव्ह ऊर्जा घराभोवती निर्माण होती.